महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातून आणि दुष्काळग्रस्त भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी भविष्याची संधी शोधत अनेक मुलं येतात. दरवर्षी येणारी ही मुलांची संख्या जर आपण बघितली विद्यार्थ्यांची, तर हजारो असे विद्यार्थी असतात की जे आयुष्यात काहीतरी चांगलं करावं यासाठी इथे येतात. पण अशा अनेक मुलांना खूप समस्या आहेत आणि त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तू कुठल्या गावातून आलेला आहेस, तुझी परिस्थिती नेमकी काय आणि अडचणी काय, सांग. मॅडम, मी बीड जिल्ह्यातून येतो आहे. मी माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. आता ते कर्नाटकमध्ये ऊसतोडायला गेलेले आहेत आणि आज आमची म्हणजे अल्पभूधारक आहोत आम्ही आणि दुष्काळ पडलेला आहे. त्याच्यामुळे आज मी पुण्यात शिकतो आहे आणि घरच्यांना माझ्या राहण्याचं खाण्याचं खर्च आता त्यांना येऊ होत नाही आहे आणि त्यांना आता पाठवायला पण ते पैसे खूप म्हणजे अवघड जात आहे, अडचण येते आणि तेच कुठं म्हणजे बाहेरून कर्ज घेतात ते कर्ज पण वाढतो आहे. आता आज मी मला 2 वर्ष झाले येऊन, ते जे आतापर्यंत मला कोणतीच मदत मिळाली नाही. तेच आईवडील एक ऊसतोडून बाहेर काम करून ते पैसे पाठवतात. आणि दुसरी गोष्ट, जर त्याच्यामध्ये पण माझं आज मला महिन्याचे 6-7 हजार रुपये खर्च येतो, ते म्हणजे महिन्याचं ते आता म्हणजे परफेक्ट त्यांच्याकडे असं एक परफेक्ट हे नाही आहे, म्हणजे उत्पन्नाचा स्रोत नाही आहे. मग त्याच्यामुळे कर्ज काढून कुठून घेतात, ते कर्ज पण परत त्यांना फेडायला पण प्रॉब्लेम येतो आहे. अशा प्रकारे खूप अडचण आहे आणि आज मेन पुण्यामध्ये अशा माझ्या स्वतःच्या माझ्या अडचणी आहेत. एक तर राहण्याचं मला हॉस्टेल पण मिळालं नाही आहे, राहण्याचं पण माझं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. माझं आज मला घरून अडचण येते, त्याच्यासाठी मी आज लॅब अभ्यासिकामध्ये 1 तास काम करतो आहे आणि तिथेच राहतो आहे मॅडम. आणि दुसरी गोष्ट, खाण्याचं आज माझ्या मेसला 3000 रुपये फीस आहे आज, ते पण म्हणजे पाठवणं कधी कधी होत आहे कधी कधी होत नाही. मग त्या परिस्थितीत आम्हाला अर्धी टाईम म्हणजे कमी ते जेवायचं कमी जेवावं लागतो तिथे. आज माझी फुल मेस 6 चपात्याच्या असते, मला 3 चपात्यामध्ये भूक भागावं लागते कारण की मी 3000 रुपये भरू शकत नाही आहे. तेच मला आज कमी करून काहीतरी मग थोडं कमी खाऊन जीवन जगावं लागतो आहे, अभ्यास करावा लागतो आहे. आणि दुसरी गोष्ट, आज मी UPSC ची तयारी करतो. UPSC ची तयारीमध्ये आपल्याला पण माहीत आहे किती स्रोत आपल्याला म्हणजे अभ्यासक्रमाचं पुस्तकं वगैरे स्टेशनरी लागते, त्याचा खर्च पण वेगळा आहे, ते पण खर्च अवगत नाही आहे मला. आणि दुसरी गोष्ट, आज अभ्यासिका आहे आणि आज नवी पेठमध्ये किंवा पुण्यामध्ये जर पाहिलं की अभ्यासिकेमध्ये 1500 रुपये फीस आहे, ते पण फीस म्हणजे खूप अवघड जाते. खूप या मुलांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. तू कुठून आलायस आणि केव्हापासून आलाय, काय शिकतोयस? मी छत्रपती संभाजीनगर येथून आलो आहे. 1 वर्ष मला झालं पुण्यामध्ये आणि विद्यार्थी सहाय्यक समितीला मी राहतो. घरी अल्पभूधारक आहे. पुन्हा माझ्या वडिलांची वय सध्या 63-64 वर्ष आहे आणि आई अपंग आहे. तसेच मागच्या वर आता जो दुष्काळ पडला त्यामुळे घरी जास्त हलाखीची परिस्थिती झालेली आहे आणि माझ्या समितीची फी 30,000 आहे हॉस्टेलची आणि कॉलेजची 10,000 आहे. तर जी अजून पण मी ती भरलेली नाही आहे. 25 तारीख ही शेवटची तारीख होती आणि ती वाढवून घेतलेली मी. याच्यावर बघू शकतात कार्यकारी विश्वस्तांचं आणि माझ्या रेक्टरांची साईन घेऊन पोस्टपोन वाढून घेतलेली ती. तर घरची अशी परिस्थिती झाल्यामुळे पुण्यात राहणं जरा खूप अवघड झालं आहे. तसे खूप आशा बाळगून इथं आलेलं आहे. परंतु या बेसिक गरजा जर पूर्ण होत नसतील तर ज्या इतर गरजा आहेत त्या पूर्ण करणं खूप कठीण आहे. तू कुठून आलायस आणि नेमकं तुझं परिस्थिती काय सांग? नमस्कार, मी धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी गावातून आलेलो आहे. माझ्या आईवडील ऊसतोड कामगार आहेत. ते सध्या बाहेरगावी ऊसतोड करण्यासाठी गेलेले आहेत. मी पुण्यामध्ये साधारणतः 2 वर्ष झालं राहतो आहे. मी माझे BSc कम्प्लीट केलं सर्व महाविद्यालयापासून. आणि माझं कसं, मग स्टार्टिंगला हॉस्टेल रूमवर राहत होतो, तिथं मला माझा 3000 रुपये खर्च येत होता. आणि माझे BSc माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी खूप म्हणजे कर्ज वगैरे काढलं आणि त्याच्यामुळे त्यांना सध्या ऊसतोडीला जावं लागत आहे. आणि मला एक लहान भाऊ आहे, त्याच्या कॉलेजची फी 30,000 आहे, माझ्या कॉलेजची फी 10,000. अशी दोघा जणांची फी आमच्या भरणं आईवडिलांना खूप कठीण जात आहे. आणि सध्या मी विद्यापीठामध्ये MSc केमिस्ट्री करतो आहे. तर तिथे शिकत असताना मला खूप सारे अडचणी येत आहेत, जसं की आपण एक टाईमचं जेवण पण मला म्हणजे मिळत नाही आहे तिथं, कारण घरून जो पैसा येणार आहे तो माझ्या भावासाठी देणार का मला देणार असं त्यांना परिस्थिती आहे. मग एक टाईमच आम्ही तिथे मोफत खिचडी भेटते ती एक टाईमच खातो आणि संध्याकाळी 1/2 डबा मेसचा मी खातो आणि मेसचा मला प्रॉब्लेम आहे.
आणखी काही विद्यार्थी आपल्या सोबत इथे आहेत. मुख्य अडचण जी आहे ती अभ्यासिका नसणे, यांच्या जेवणाचा जो खर्च आहे तो एक खूप गंभीर अशी समस्या त्यांच्यासाठी आहे, कारण मेसचे भाव वाढलेले आहेत आणि पोटभर जेवायलाही यांना दोन वेळेला अशक्य होऊन जातं अशी परिस्थिती बऱ्याचदा आहे. तू कुठं आला आहेस आणि तुझं काय? नमस्कार, मी योगेश मानोदकर, मी जालना इथून आलो आहे. मी फर्स्ट इयर BA गरवारे कॉलेज इथे आहे. आता इथे मूळ अडचण अशी आहे की आपण मेस आहे, रूम भाडे आहे, स्टेशनरी असते, घरी शेती आहे पण शेती कमी असल्यामुळे ते पैसे पुरू शकत नाहीत घरचे. आजच्या या महिन्यात पैसे जर आले तर पुढच्या महिन्यात कसे पैसे पाठवायचे हाच विचार जास्त चालू असतो, त्यामुळे प्रत्येक याच्यात अडचण येते. अभ्यासिका आहे, अभ्यासिकेत पण अडचण येतो पैसे भरण्यामुळे. विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना खरं तर आहे आणि काही महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठामध्येही ती चालते. त्यामध्ये काम करणारे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याही नेमक्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊया. मला वाटतं कमवा आणि शिका या योजनेमध्ये एक विशिष्ट कोटा असतो, काय नेमकं तू काम करतोस त्यामध्ये? हो मॅम, मी आहे आता BA TYला विद्यार्थी आहे आणि हिस्ट्री स्पेशलमध्ये आबासाहेब गरवारेला शिकत आहे. माझं नाव मारुती बितवार. आता आम्ही कमवा शिकामध्ये काम करतो आणि कमवा आणि शिका अशी ही थीम असते, परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या तुम्ही तोंडातून ऐकलं असेल की कमवा आणि खा असं झाल्यासारखं झाले आहे ते. म्हणजे आमचा जर टाईम असेल तर म्हणजे सकाळी 9 ते 12 दरम्यान जर आमचे लेक्चर असतील तर तेव्हाच आम्हाला नेमकं ऑफिसमध्ये काम असतं आणि त्यामुळे आम्ही शिकू शकत नाही फक्त कमवायच्या नादामध्ये, कारण का आम्ही कमवल्याशिवाय मग खाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही तिथं कमवतोय आणि मग ते शिकवण्याचं कुठं तर आम्हाला दुर्लक्ष होतं. किती रुपये दिले जातात आम्हाला? एका तासाला साधारणतः 45 रुपये दिलं जातं. म्हणजे आम्ही मॅक्झिमम 3 तास करू शकतो, त्यामुळे आम्हाला जे शिकायचं असल्यामुळे 1 ते 2 तास आम्ही मॅक्झिमम करतो, म्हणजे 90 रुपयाच्या जवळपास आम्हाला पर डे पडते आणि अशा प्रकारची ही कमवा शिकायची स्कीम असते. म्हणजे ज्या वेळेमध्ये कॉलेजचे लेक्चर्स असतात त्याच वेळेमध्ये यांना काम सांगितलं जातं, इतर वेळी जर काम सांगितलं गेलं तर कदाचित यांचा हा ही जी समस्या आहे आणि थोडंफार तुम्ही पैसे तिथे कमवू शकता. या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणून त्यांच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून काही जे माजी विद्यार्थी आहेत, काही या संघटनांशी संबंधित आहेत, ते पुढे आलेले आहेत. त्यांनी एकतर महत्त्वाचे काम हे सुरू केलं की यांचा डेटा गोळा करणे, यांच्या समस्या काय त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी म्हणून काम करतायत. काय नेमकं काम आहे तुमचं? मी नारायण चापके, स्टुडंट हेल्पिंग हँडच्या माध्यमातून आम्ही काय करतो की यावर्षी चाहूल दुष्काळाची मागच्या 2 महिन्यापासून आम्ही एक उपक्रम सुरू केला. कारण काय झालं की महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाहिजे तसं उत्पन्न मिळालं नाही आणि जे मजुरदार लोक आहेत त्यांना गावाकडे पाहिजे तसं काम मिळत नाही आणि ह्यांची जी मुलं पुण्यामध्ये शिकायला आहेत समजा तर यांना काय होतं की पाहिजे तो पैसे महिन्याला पाठवू शकत नाहीत. तर ह्या विद्यार्थ्यांच्या अशा अनंत अडचणीत आपण पाहिल्या, कोणाच्या मुलाचा राहण्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा मेसचा प्रॉब्लेम आहे, लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे, कमवा शिकाचा प्रॉब्लेम आहे, असे विविध प्रॉब्लेम्स आहेत. तर स्टुडंट हेल्पिंग हँडच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो की जे काही दानशूर लोक आहेत आमच्याकडे, काही जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही या, त्यांना मदत कशी करू शकता यासाठी मागच्या आम्ही 2 महिन्यापासून काम करतो आहे. त्याच्यामध्ये आपण बरेच मुलांचे असे प्रॉब्लेम्स आहेत की ऊसतोड कामगारांचे आहेत, बाहेर काम करतात आणि पैसे पाठवू शकत नाही वेळेवरती, तर अशा बऱ्याच मुलांचा फीसचा प्रॉब्लेम आहे, मुलींचासुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. हा जो वर्ग आहे तो बाहेर येत नाही, कोणाकडे जाणार आहे? तर यासाठी आम्ही मागच्या 2 महिन्यापासून जो उपक्रम केला यासाठी चांगला प्रतिसाद पण भेटतो आहे आणि आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथं आमच्याकडे यावं आणि दानशूर लोकांनी यावं आणि याचा फायदा घ्यावा. म्हणजे या विद्यार्थ्यांना साधारणतः महिन्याला किती रुपये मिळाले तर हे कम्फर्टेबली राहू शकतात आणि व्यवस्थित त्यांचं चालू शकतं? आता नॉर्मली बेसिकली काय झालं आहे की आता 3000 रुपये मेसचा रेट आहे आणि 3000 रुपये राहण्याचा खर्च आहे, असा 6000 हा फिक्स त्यांना द्यावाच लागतो राहण्यासाठी, खाण्यासाठी, शाळेत कॉलेजमधील स्टेशनरी असेल, ट्रॅव्हलिंग असेल, एक 8 ते 9000 रुपये एका मुलाचा खर्च असतो इथल्या विद्यार्थ्याचा. कारण विद्यार्थ्यांचा जो काही कॉलेजचं डिस्टन्स आणि राहण्याचं डिस्टन्स हे वेगळं असतं, बसची पास असेल किंवा कॉलेजची लागणारी स्टेशनरी, याच्यासाठी एक 8 ते 9000 रुपयापर्यंत खर्च लागतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर यांचं पुढे येऊन लोकांनी पालकत्व स्वीकारलं तर ही समस्या काही प्रमाणामध्ये सुटू शकेल? येस, मुलांचं जर एखाद्या मुलांचं जर पालकत्व घेतलं 1-3 वर्षापर्यंत किंवा शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर त्या मुलांचं खरंच कल्याण होईल यासाठी पण आम्ही आवाहन करतो आहे. असे हजारो विद्यार्थी आहेत
जे या शहरामध्ये येतात यांच्यापैकी काही चांगल्या पण अशा काही गोष्टी आहेत की अतिशय बिकट परिस्थितीमधून पुण्यात येऊन शिक्षण घेऊन कष्टाने शिकून पुढे गेलेली मुलं आहेत काही, यांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये त्यांची राहण्याची जी एक समस्या आहे त्याच्यावर उपाय निघायला पाहिजे काहीतरी. त्यांचं असं एक मागणी आहे की हॉस्टेल त्यांना असावं. दुसरी महत्त्वाची म्हणजे जर त्यांना विनाशुल्क कुठे अभ्यासिका उपलब्ध झाली तर त्यामध्ये त्यांचे बराचसा प्रॉब्लेम जो आहे तो पण इथे समस्या कमी होणार आहे. आणि याशिवाय खाण्यासाठीचं पालकत्व जे आहे त्यांच्या फीससाठी आणि त्यांच्या मेससाठीचं पालकत्व जर समाजाने पुढे येऊन स्वीकारलं तर या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे इथे आलेले आहेत त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता येणार आहे. प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.